मराठी माणूस हा बुद्धिबळामधला सोंगट्यासारखा असतो. कोणी हत्तीसारखा सळमार्गी चालतो, तर कोणी उंटासारखा तिरपा, तर कोणी घोड्यासारखा धावतो, पण आधीच घरात जाऊन थांबतो, तर कोणी प्याद्यासारखा एक एक पाऊल टाकतो पुढे, ते सुद्धा घाबरत घाबरत. पण मला या पटावरचा वजीर व्हायचंय. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत राजेश शिंगारपुरे. राजेश, आता जसं आपण सुरुवातीला म्हटलं होतं की चित्रपटाचं प्रमोशनच्या बाबतीमध्ये मला थोडंसं बोलायचं आहे, कारण मी आतापर्यंत पाहतो आहे की ज्या पद्धतीनं मराठी चित्रपटांचं खरंच प्रमोशन व्हायला पाहिजे त्या पातळीवरती मराठी चित्रपट जात नाहीत. त्याचं बेसिकली कारण काय असं मी अनेकांना हा प्रश्न विचारला. बजेट हे कारण तर आहेच, म्हणजे ते आपल्याला विसरून चालत नाही, पण त्याहीपेक्षा मराठी कलाकार किंवा त्यांची मेंटॅलिटी पण नाही असं पण आहे का कुठे? तुला काय वाटतं? मेंटॅलिटी तर नक्कीच म्हणजे आहे की त्यांनी पब्लिसिटी करावी अशी मला वाटते, पण बजेट हे एकच कारण असावं, एकमेव कारण असावं, कारण तेवढी रिकव्हरी नाही आहे. फक्त रिस्ट्रिक्टेड आहे एका स्टेट पुरतं. बरोबर. इंटिरियरला गेलात की तिकिटाचा भावही तितका नसतो जितका मेट्रो सिटीमध्ये असतो. हा सारासार विचार करून प्रोड्युसर म्हणतो की मला प्रमोशन, त्यांचा आकडा ठरलेला असतो की ह्याच्यावर जायचं नाही. बरेच जण असे बोलतात मराठी जे ऑडियन्स आहे, कुठलाही ऑडियन्स, की आम्हाला माहितच नाही कधी येऊन गेला अच्छा तुमचा चित्रपट येऊन आता या. ते खूप फ्रस्ट्रेटिंग असतं. इतकी मेहनत करून आपण चित्रपट, प्रत्येक माणूस त्याच्याशी इन्वॉल्ड असतो आणि त्यांना माहितच नाही म्हटल्यावर कठीण 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 होतं. पण आता कदाचित ह्या चित्रपटाद्वारे इतर निर्माते प्रत्येक आपापल्या परीने करतातच आहेत, पण आणखी जे एक लागतं म्हणजे साऊथ रिजनल असून सुद्धा त्यांचं जे एक आवाका आहे, त्यांचं ज्या पद्धतीने ते समोर येतात रिलीजच्या वेळेला, तशी सुरुवात मराठीमध्ये पण लवकरच होईल. येणाऱ्या प्रोजेक्ट विषयी सांगणार. आता जसं आता मराठी पाऊल पडते पुढे हा वेगळा विषय घेऊन लोकांसमोर होते, तसं अजूनही काही प्रोजेक्ट असतील त्याच्याविषयी ऐकायला आवडेल. मराठीतले इतर दोन माझे कम्प्लीट आहेत. एक मॅटर आहे ज्याच्यात मी जसं म्हटलं की होंडाची भूमिका आहे. एक वन रूम किचन आहे, त्याच्यात बिझनेसमॅनचा रोल आहे. नंतर हिंदीमध्ये आजा गुना करले आहे, थ्रिलर आहे. नंतर रामोजींचा एक 340 आहे. नंतर आणखीन एक सोशल पॉलिटिकल फिल्म आहे, एक राणी ACB, जो अजून व्हायचा आहे. एक शेड्यूल बाकी आहे 3-4 दिवसाचा. ज्याच्यात हेमा मालिनीने विजयराजे सिंध्यांचा रोल केला आहे, मी माधवरावचा केला आहे, सचिन खेडेकर ज्यांनी मॅनेजर सेक्रेटरीचा रोल केला आहे त्याच्यात, आणि विनोद खन्नाने वडिलांचा रोल केला आहे. इट्स अ व्हेरी नाईस सोशल पॉलिटिकल आहे, संवाद चांगले आहेत त्याच्यात. आणि इंग्लिशमधली आता जसं म्हटलं तुम्हाला गांधी ऑफ द मंथ हा चित्रपट आहे. एखादा डायलॉग लक्षात आहे सोलो किंवा असं एखादं काही म्हणता येईल? हो जरूर आपण ऐकूया ना. इतकी वर्ष मुंबईत राहूनही तुम्ही मराठी माणसाला ओळखलेलं दिसत नाही, तो ना करता नक्कीच नाही. हा सणा समारंभामुळे प्रश्न निर्माण होतात बरोबर, पण पैशांसाठी संस्कृत नाही विसरलो आम्ही. आणि राहिला प्रश्न मराठी माणसाच्या अस्तित्व माझा, तर ऐकाल ना तर तुमच्या अंगाला खास सुटेल आणि परत सुटा ढोणाला पाहिला होऊन, कारण भूतकाळ तुम्ही विसरताय. मूठभर मावळ्यानं घेऊन औरंगजेबाच्या साम्राज्याला खेंडार पाडणारे छत्रपती शिवाजी महाराज मराठी होते. श्रीकृष्णाने सांगितलेली गीता सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविणारे संत ज्ञानेश्वर मराठी होते. इंग्लंड विरुद्ध सशस्त्र बंड करणारे पहिले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके मराठी होते. इंग्लंडला ज्यांच्या मेंदूची गरज पडावी ते लोकमान्य टिळक मराठी होते. एका जोडीने फ्रान्सचे राजकारण हाती लावणारे स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी होते. पुढे ऐका, भारताची राज्यघटना लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर, भारतात चित्रपट सृष्टी आणणारे दादासाहेब फाळके, सलग 9 चित्रपट हित देऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदणारे दादा कोंडके, हे सगळे मराठी होते. अजून ऐका, अख्ख्या जगाला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे गान कोकिळे लता मंगेशकर मराठी. शेन वॉनच्या स्वप्नात देऊन त्याच्या फिरकीची धुलाई करणारा सचिन तेंडुलकर मराठी. आणि हो मिस्टर अय्यर, सुपरस्टार म्हणून तुम्ही ज्याला डोक्यावर घेऊन मरता ना, ते रजनीकांत सुद्धा मराठी आहेत. मराठी माणूस हा बुद्धिबळामधला सोंगट्यासारखा असतो. कोणी हत्तीसारखा सळमार्गी चालतो, तर कोणी उंटासारखा तिरपा नेणेवाकात येणार, तर कोणी घोड्यासारखा धावतो पण आधीच घरात जाऊन थांबतो, तर कोणी प्याद्यासारखा एक एक पाऊल टाकतो पुढे, ते सुद्धा घाबरत घाबरत. पण मला या पटावरचा वजीर व्हायचंय. आज तू इथे आलास सिनेकट्टामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीच्या गप्पा मारल्यास, आणि हे खरंतर माहिती जी काही आहे ती चित्रपटाविषयी खरंतर लोकांना चित्रपट बघायला जाण्याची प्रेरणा जी आहे ती याच्या माध्यमातून मिळेल याची खात्री बाळगूया. आणि खूप खूप आभार तू इथे आलास त्याबद्दल. थँक्यू, खूप मनापासून धन्यवाद. आपल्यासोबत होते राजेश शिंगारपुरे. स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होईल आणि नक्की हा चित्रपट तुम्हा सगळ्यांना आवडेल. जशी राजेशची खात्री आहे तशी आम्हा सगळ्यांची खात्री आहे. त्यामुळे आज आपण इथेच थांबूया.
पुन्हा भेट पुढच्या सिनेकट्टामध्ये एका नव्या सेलिब्रिटीसह. तोपर्यंत नमस्कार, गुड बाय. मराठी माणूस हा बुद्धिबळामधला सोंगट्यासारखा असतो. कोणी हत्तीसारखा सरळ मार्गी चालतो, तर कोणी उंटासारखा तिरपा, तर कोणी घोड्यासारखा धावतो, पण अडीच घरा जाऊन थांबतो, तर कोणी प्याद्यासारखा एक एक पाऊल टाकतो पुढे, ते सुद्धा घाबरत घाबरत. पण मला या पटावरचा वजीर व्हायचंय.